एक दिवाळीत लक्ष्मीच्या चित्रासमोर 9 वातींचा घिसा दिवा लावा, त्याच दिवशी धनलाभ होईल. 2. दिवाळीच्या दिवशी सकाळी स्नान न करता नारळ पाण्यात बुडवा आणि लक्ष्मी पूजेत समाविष्ट करा, यामुळे कर्जापासून मुक्ती मिळेल. 3. हत्तीजोडीला सिंदूर लावून तिजोरीत ठेवा, यामुळे घरात धनवृद्धी होईल. श्रोते हो, दिवाळी म्हणजे केवळ आनंदाचा सण नाही, तर आपल्या आयुष्यातील आर्थिक स्थैर्य आणि समृद्धी आणण्याचा शुभ काळ आहे. परंपरागत उपायांनी आपण लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद कसा मिळवू शकतो? या दिवाळीत कर्जमुक्ती, संपत्तीची वाढ आणि घरात कायमस्वरूपी सुखशांती कशी आणायची, हे खास उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धनवृद्धीचे हे अचूक उपाय वर्षानुवर्षे आपले पूर्वज वापरत आले आहेत आणि या उपायांनी अनेक लोकांच्या जीवनात आर्थिक समृद्धी आणली आहे. लक्षात ठेवा, हे उपाय श्रद्धेने आणि नियमितपणे केल्या नक्कीच यशस्वी ठरतील. चला तर मग सुरुवात करूयात. 1. पिवळ्या कपड्यात जलकुंभी बांधून ती आपल्या स्वयंपाकघरात ठेवा, यामुळे घरातील खाण्याचे पदार्थ कधीच कमी पडणार नाहीत आणि घर समृद्धतेने भरलेले राहील. 2. दिवाळीच्या संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली साबूत उडदाचे दाणे, थोडं दही आणि सिंदूर अर्पण करा आणि तेलाचा दिवा लावा, यामुळे आपल्या घरी आर्थिक भरभराट होईल. 3. दिवाळीच्या सायंकाळी वडाच्या झाडाच्या मुळांमध्ये गाठ बांधा, असे केल्याने अचानक धनप्राप्ती होईल. मात्र धन मिळाल्यानंतर ती गाठ सोडायला विसरू नका. श्रोते हो, पुढे जाण्याआधी कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा, स्वामींच्या कृपेने या दिवाळीत नक्कीच गोड बातमी मिळेल. 4. हत्तीजोडीला सिंदूर लावून तिजोरीत ठेवा, यामुळे घरात धनवृद्धी होईल. 5. दिवाळीच्या दिवशी उसाच्या झाडाची मुळं आणून लाल कपड्यात बांधा आणि लाल चंदन लावून ती धनस्थानावर ठेवा, यामुळे तुमच्या धनसंपत्तीची वाढ होईल. 6. लक्ष्मी पूजनासोबत एकाक्षी नारळाची स्थापना करून त्याची उपासना करा, यामुळे धनलाभ होईल आणि कुटुंबात सुख शांती टिकून राहील. 7. लक्ष्मी पूजन करण्यासाठी स्थिर लग्न सर्वोत्तम मानले जाते, या वेळेत पूजा केल्याने महालक्ष्मी नेहमी घरात वास करतात. 8. लक्ष्मी पूजनात गोमती चक्र ठेवल्याने घरात धनवृद्धी होते. 9. पिळकवड्या लक्ष्मी पूजनात ठेवल्याने महालक्ष्मी लवकर प्रसन्न होतात आणि तुमच्या सर्व आर्थिक समस्या दूर होतात. 10. दिवाळीच्या दिवशी सकाळी स्नान न करता एक नारळ पाण्यात बुडवा आणि संध्याकाळी त्याला काढून लक्ष्मी पूजेत समाविष्ट करा, यामुळे प्रचंड धनप्राप्ती होईल आणि कर्जापासून मुक्ती मिळेल. 11. दिवाळीच्या 5ही दिवसात घरात शांतता ठेवा, जिथे शांतता असते तिथे देवी लक्ष्मी कायम वास्तव्य करतात. 12. साप्ताहिक एकदा गरजू सुवासिनीला सुहागाचं सामान दान करा, हा उपाय सातत्याने करा. 13. पिंपळाच्या पानावर कुमकुमाने श्रीराम लिहा आणि ते हनुमानजींना अर्पण करा, यामुळे तुमच्यावर लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल. 14. 3 अभिमंत्रित गोमती चक्र, 3 पिवळ्या कवड्या आणि 3 हळदीच्या गाठी एकत्र बांधून तिजोरीत ठेवा, यामुळे धनप्राप्तीचे योग तयार होतील. 15. दिवाळीच्या दिवशी स्फटिक श्रीयंत्र बाजारातून आणा आणि लाल वस्त्रात लपेटून तिजोरीत ठेवा, यामुळे पैशांची कधीच कमतरता भासणार नाही. 16. पिंपळाच्या झाडाच्या सावलीत उभे राहून लोखंडाच्या भांड्यात पाणी, साखर, तूप आणि दूध मिसळून पिंपळाच्या मुळात ओतल्याने घरात दीर्घकाळ सुख समृद्धी राहते. 17. घराच्या आर्थिक स्थितीसाठी सोन्याचा चौरस सिक्का ठेवा, कुत्त्याला दूध पाजा आणि आपल्या खोलीत मोरपंख ठेवा. 18. मातीच्या घड्याला लाल रंगाने रंगवा, त्याच्या तोंडावर मौली बांधा आणि त्यात जटायुक्त नारळ ठेवून ते वाहत्या पाण्यात सोडा. 19. भोजपत्रावर सूर्ययंत्र मोरपंखाच्या लेखणीने लाल चंदनाने तयार करा आणि नेहमी ते तुमच्या सोबत ठेवा. 20. कच्ची घाणीच्या तेलाच्या दिव्यात लवंगा घालून हनुमानजीची आरती करा, यामुळे अनिष्ट दूर होईल आणि धनप्राप्ती होईल. 21. देवी लक्ष्मीच्या चित्रासमोर 9 वातींचा घिसा दिवा लावा, त्याच दिवशी तुम्हाला धनलाभ होईल. श्रोते हो, धनवृद्धीचे हे उपाय तुमच्या जीवनात आर्थिक समृद्धी आणू शकतात. या दिवाळीत लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हे उपाय जरूर करून पहा. आपले अनुभव आम्हाला नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी या दिवाळीत समृद्धीची नवी सुरुवात होवो, दिवाळीच्या शुभेच्छा. धन्यवाद.